लोकसभेत पहिल्यांदा विरोधकांना नामोहरण करण्यासोबतच स्वतःचं आणि पक्षाचं ब्रँडिंग करण्यासाठी नरेंद्र मोदींनी मोठ्या प्रमाणावर हे सोशल मीडियाचं अस्त्र वापरात आणलं. त्याची परिणामकारकता बघून पारंपरिक प्रचार यंत्रणेचा मोह सोडून सगळ्याच राजकीय पक्षांना हे तंत्र आत्मसात करावं लागतंय. यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी वॉर रूम तयार केलेत. 41 प्रभागांचा आम्ही सगळ्या यांचे जे जे पेपरमध्ये कटिंग्स आले ते पेपर्समध्ये कटिंग्स काढले. त्या प्रत्येक प्रभागाची सध्याची सिच्युएशन काय आहे, मग आम्ही तिकडे काय करू शकतो, त्या माध्यमातून की तिकडे विकास कोणत्या, की तिकडे अम्युनिटी स्पेस किती आहे, तिकडे आपण नवीन काय क्रिएटिव्ह आणि काय विकासाच्या माध्यमातून आपण त्या माध्यमातून करू शकतो, याचं सगळं आम्ही त्या माध्यमातून इकडून फॉलोअप घेतो आहे. प्रत्येक प्रभागाच्यानुसार फेसबुक पेजेस बनवले. त्या फेसबुक पेजेसच्या माध्यमातून आम्ही तळागाळातले जे इश्यूज आहेत किंवा आम्ही केलेले डेव्हलपमेंट्स आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवतो. महत्वाचं म्हणजे कुठल्याही राजकीय घडामोडीनंतर आपल्या पक्षाच्या सोयीचं राजकीय वातावरण तयार करण्यासाठी या वॉर रूम लगेच कामाला लागतात. मतदार याद्यानुसार मोबाईल क्रमांक मिळवून मतदारांना सोशल मीडियाद्वारे संपर्कात आणणं हे या वॉर रूमचं अजून एक महत्वाचं काम आहे. या मनसे सेवा ऍप्लिकेशन मध्ये वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्या गोष्टींच्या सुविधा त्यात आहेत. आपण त्या ऍप्लिकेशन मध्ये अजून एक गोष्ट अशी दिलेली आहे की त्यामध्ये एक SOS बटन दिलं आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्या प्रभागातला जो कार्यकर्ता असेल तो तुमच्या मदतीसाठी धावून येईल. सोशल मीडियाच्या या क्रांतीत राजकारणाची धामधूम आणि ब्रँडिंग मतदारांचं मनोरंजन करताय. हे खरं असलं तरी आता निवडणूक आयोगाने मात्र सोशल मीडियाच्या वापरावर फास आवळायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या सगळ्या वापराची सगळी माहिती आता निवडणूक आयोगाला देणं बंधनकारक करण्यात आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे.